मी म्हणत हिंदू साम्राज्य दिवस आपण म्हणायचं चिरायू हो, हिंदू साम्राज्य दिवस चिरायू हो, हिंदू साम्राज्य। परम पूजनीय मंच उपस्थित माझे राजकीय क्षेत्रामध्ये जे व्हायचं ते ठरलं आणि अन्य क्षेत्रात काय होईल आणि 100 वर्षानंतर हिंदू कुठं असेल या चिंतनासाठी मी प्रतापगड महाबळेश्वर या क्षेत्रामध्ये मागच्या 4 दिवसापासून आहे आणि या चिंतनातून जे दिसतंय का हिंदुस्थानचं आणि हिंदूंचं जे भविष्य मोठं चॅलेंजिंग आव्हानात्मक आणि म्हणून काय केलं पाहिजे यासाठी चिंतनामध्ये मी देशातल्या प्रमुख 5 लोकांना भेटायचं ठरवलंय आणि त्याच भेटी अंतर्गत आजच्या पुण्य पावन दिनावर मी पहिली भेट घेण्यासाठी सांगलीत गुरुजींच्या मार्गदर्शनासाठी आलेलो आहे। तुम्ही म्हणाल की 100 वर्ष ते ठरवण्यासाठी का आला, सरकार आहे ना, सरकारांकडे 5-5 वर्षाची योजना असती, पंचवार्षिक योजना बनवतात सरकार, हे सडक बिजली पाणी याची योजना बनवतात, ही हा देश सीमा वगैरे वगैरे देश याची व्यवस्था बनवतात, पण सरकार ही राष्ट्राची व्यवस्था पाहत नाही। राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे आस्था, राष्ट्र म्हणजे संस्कृती, राष्ट्र म्हणजे सभ्यता, राष्ट्र म्हणजे आपल्या त्या महान परंपरा आणि राष्ट्र म्हणजे तो बलिदानाचा महान इतिहास जो आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी रक्ताचे पाठ वाहून या राष्ट्राला महाराष्ट्राला आणि देशाला सुरक्षित ठेवलं, त्याचं संरक्षण करण्याचं काम दुर्भाग्याने या देशाचे सरकार करीत नाही। या देशात इसायांचा ख्रिश्चनांचा धर्मगुरू येतो आणि असं म्हणतो की पहिल्या शताब्दीमध्ये आम्ही युरोपला ख्रिश्चन बनवलं, दुसऱ्या शताब्दीत आम्ही युरोपला बनवल्यानंतर आफ्रिकेला बनवलं आणि तिसऱ्या शताब्दीत आम्ही भारतासह आशियाला बनवणार आहे। 2002 पोप भारतात आले होते त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं, सगळ्यांना माहित असत, परंतु हिंदूंच्या कुणीही नेत्यांनी संघटनेनी 100 वर्षांनी आपण काय करू याची योजना आखल्याचं मला तरी माहित नाही। असं मी म्हणत नाही का संघटना नाही, योजना नाही, खूप मोठमोठ्या संघटना आहे, जीवन देणारे लोक आहे, परंतु असं आपण खुलून कुठं बोलू शकत नाही। का बोलू शकत नाही, कारण आपण आज हिंदू आहोत। आज मिरवणुकीतून जात असताना काही भागामध्ये पोलिसांचा बंदोबस्त ज्यादा वाटला, म्हणून मी सहज विचारलं, म्हणलं जरा या एरियातच पोलिसांचा बंदोबस्त जास्त काय। मी तर असं ऐकलेलं आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये त्यांचा गोळा बारूद रक्षणासाठी अनेक मुसलमान होते, असं होतं या आपण इतिहासात सांगतो, पण आजचा वर्तमान सांगतो की या मिरवणुकीचा मुस्लिम बहुल क्षेत्रातून जाताना पोलीस बंदोबस्त जास्त होता। मला गॅरंटी आहे ना, विचारता सांगतो का हा बंदोबस्त शिवप्रतिष्ठानी नक्कीच मागितलेला नसणार हे मला माहिती आहे। मग तो बंदोबस्त मागितला कोणी, कुणी मागितला नसेल तर पोलिसांनी दिला का, दिला त्या एरियात का दिला जिथं मुसलमान जास्त राहतात, त्या एरियात मुसलमानांच्या एरियातून आम्ही जात होतो तर 2-2, 3-3 कॅमेऱ्यांनी पोलीस शूटिंग करीत होतो, आमचं शूटिंग करीत होतं, इथे कुणीतरी करीत होते का, पोलीसचा कॅमेरा चालू आहे, हाच कॅमेरा देशविरोधी भाषण करणाऱ्या मस्जिदीतल्या कटमूल्यावर लावा, या देशात आतंकवाद होणार, हा देशभक्तावर लावायची गरज नाही। हाच कॅमेरा त्या ठिकाणी लावा ज्या ठिकाणी नाव बदलून हातात कलावा बांधून खोटं नाव सांगून आमच्या हिंदू बहिणीला लव जहाद मध्ये जो कटमुल्ला फसवतो तिथं लावा, तिथं नाही लावणार, तिथं नाही लावणार। परंतु हिंदूंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज हातात घेऊन
मिरवणूक काढणाऱ्यांवर मात्र कॅमेरा लावलाय. आज तलवारी हातात घेऊन काही युवक चाललेले, मला वाटतं तुम्ही ही मानसिकता बनूनच आलेले असाल का, उद्या तुमच्या विरुद्ध FIR होऊ शकतो. कारण आपल्या काही भगिनींनी युवतींनी पुण्यामध्ये चिंचवडमध्ये तलवार घेऊन मिरवणूक काढली म्हणून महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी त्यांच्यावर FIR केली. अहो मस्जिदीमध्ये जरा कारवाई करा, तलवारी आणि बंदुका किती निघतील. एक पत्रकार म्हणून सांगलीत सांगतो कोणती कारवाई करून घ्यायला तयार आहे जर खोटं बोलत असेल तर. पण नाही होणार, त्याची हिंमत नाहीये. प्रधानमंत्र्यांनी 4-5 दिवसापूर्वी एक ट्विट केला श्रीलंकेच्या दौऱ्याहून आल्यानंतर, आणि त्यांनी असं म्हणलं का आतंकवाद्यांची शस्त्रास्त्रांची फॅक्टरी नाही पण त्यांना शस्त्र मिळतात, आतंकवाद्यांची बँक नाही परंतु त्यांना पैसा मिळतो. आतंकवाद हा मानवतेला मोठा धोका आहे, इति श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, असं ट्विट त्यांनी केला. मी त्यांना उत्तर दिलं का श्रीलंकेत बॉम्बस्फोट झाल्यानंतर श्रीलंकेने मस्जिदीची चाचणी केली, मस्जिदीमध्ये पोलीस बसवली, त्या ठिकाणचा गोळा बारूद काढला आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना तिथं मिळालं. म्यानमारमध्ये देशविरोधी रोहिंग्यांना लात मारून तिथल्या लोकांनी बाहेर काढलं, त्यांना त्याचं उत्तर मिळालं. ज्या दिवशी भारतही हे साहस दाखवील त्या दिवशी आतंकवादाचा प्रश्न सुटलेला राहील हे मी मोदींना सांगतो. फक्त सांगलीत नाहीये, मी पूर्ण हिंदुस्थानात फिरतो. आताच मी मागच्या वर्षी 70 दिवस 20,000 किलोमीटरची यात्रा केली भारतामध्ये. हम दो हमारे दो तो सबके दो या कायद्यासाठी केली. देशातल्या प्रत्येक ठिकाणी सांगलीतलं हेच चित्र आहे, कुठे वेगळं नाहीये. मुस्लिम एरियातून जाल तर तुम्हाला बंदोबस्त घेऊन जावं लागल. आणि या पलीकडे सांगतो मी, ज्या दिल्लीत राहतो ना, त्या दिल्लीमध्ये 30-40% असा हिरे आहे का, दिल्ली पोलीस सांगती सुरेची या हिऱ्यात जायचं असेल तर आम्ही सुद्धा तुम्हाला घेऊन जात नाही, जाऊ शकत नाही. मी म्हणतो का, तर ते म्हणतात की आम्हाला सुद्धा जर ह्या हिऱ्यात जायचं असेल तर आम्हाला पॅरामिलिटरी आणावी लागते, मग आम्ही त्या हिऱ्यामध्ये जाऊ शकतो. असे कोणते हिरे आपल्या हिंदुस्थानात तयार होत आहेत, हे कोणता भाग आहे, कोणता भाग आहे याला ते म्हणतात हा संवेदनशील आहे. संवेदनशील भागामध्ये गेलं तर दंगे होतात आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला जाऊ देत नाही. मी असं म्हणतो हिंदुस्थानात कुठेही जिथं मुसलमान जास्त आहे, जिथं हिंदू जास्त आहे, तिथं पोलीस संरक्षण लागतं का, नाही. त्या भागाला संवेदनशील म्हणतात का, नाही. मग जिथं मुसलमान जास्त त्याच भागाला का संवेदनशील म्हणतात, हा माझा प्रश्न आहे. आज 4 गल्लीमध्ये जास्त आहे म्हणून ती संवेदनशील आहे, उद्या हा एक गावात जास्त होईल म्हणून ते गाव संवेदनशील आहे, उद्या एखादा जिल्हा जास्त होईल म्हणून तो संवेदनशील आहे, उद्या एखादं राज्य जास्त होईल म्हणून संवेदनशील आहे, आणि उद्या हिंदुस्थानात जास्त झाले तर हा पूरा हिंदुस्थान संवेदनशील होईल. हिंदू साम्राज्याचा झेंडा आम्ही केवळ जयंती साजरी करण्यासाठी सुद्धा घेऊन फिरू शकणार नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणूनच या वास्तवात पुढच्या 100 वर्ष खूप खतरनाक दिसत आहे. त्या 100 वर्षाचा उपाय काय होऊ शकतो या चिंतनासाठी सगळ्यात लायक स्थान जर काही असू शकल तर मला असं वाटलं का, ज्या राजाने स्वतःचा राज्याभिषेक करताना त्या राज्याभिषेकाला आणि त्या राज्याला स्वतःच्या वंशाचं नाव नाही दिलं, प्रदेशाचं नाव नाही दिलं, जातीचं नाव नाही दिलं. पा हिंदुस्थानात अनेक पराक्रमी राजे झाले, आपल्या महाराजांपेक्षा त्यांचं क्षेत्र सुद्धा मोठं होतं, परंतु त्यांनी राज्याभिषेक केल्यानंतर त्यांच्या राज्याला नाव त्यांच्या वंशाचं दिलं, त्यांच्या जातीचं दिलं, त्यांच्या क्षेत्राचं दिलं. आमचा राजा असा होता का, त्यांनी शिव साम्राज्य दिन नाही हिंदू साम्राज्य दिन म्हणलं, त्यांनी हिंदूंचं राज्य म्हणलं, हे श्रींचं राज्य म्हणलं. आणि म्हणून मला वाटलं का हिंदुस्थानच्या या समस्येवर जर एक पत्रकार म्हणून मी उत्तर शोधित असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर गेलं पाहिजे. आणि म्हणून मी 4 दिवस काढून दिल्लीवरून फक्त याचसाठी या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, खरं बोलणं हा माझा स्वभाव आहे. आणि खरं बोलण्या त्यांनी काही लोक म्हणतात की इतकं खरं बोलून काय फायदा. मी असं म्हणतो का, सत्य हे कटू असलं तिखट असलं तरी चालल, सत्य हे सत्य असतं आणि सत्य न स्वीकारणाराचा अंत असतो.
हिंदू तुम्हाला ठरवायचंय का त्यांनी हे कटू सत्य स्वीकारायचंय का आपला अंत होऊ द्यायचाय. माझ्या समोर बसणारे निष्ठावान हिंदू धर्म रक्षक आहेत आणि म्हणून ते सत्य स्वीकारतील आणि हे सत्य हिंदूंना जाऊन सांगून जागा करतील्याचा मला विश्वास आहे. म्हणून माझ्या मनातल्या वेदना मी आपल्या समोर मांडल्या. काही लोकांना माझ्या भाषणातून काही दुःख झालं असेल, वाईट वाटलं असेल, तर मी त्यांची क्षमा मागणार नाही, कारण त्यांना ऐकवण्यासाठीच आज हे मी बोललेलं आहे. धन्यवाद.